वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मला माहीत होतं की आज मी गोदाकाट महोत्सवामध्ये असणार आहे त्यामुळे मला इकडे यायला काही तुम्हाला व्हिडिओ वगैरे अपलोड करण्यासाठी मला काही वेळ भेटणार नाही आहे त्यामुळे मी काल गोदाकाटला जाण्यासाठी जेव्हा रात्री मेहंदी काढत होते तर मला असं वाटलं की चला आपण हा मेहंदीचा व्हिडिओ तरी अपलोड करूया सो so, खूप दिवसांनंतर मी मेहंदी काढायचं ट्राय केलं तर मग बघा तुम्ही आता कशी मेहंदी काढते मी जर तुम्हाला आवडली असेल आवडत असेल मेहंदी काढायला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही मेहंदी मी काढते ही मेहंदी कशी चांगली आहे का ठीक ठीक आहे आता मी खूप दिवसांनंतर मेहंदी काढते मला लहानपणी मेहंदी काढायला खूप आवडायचं बट आता बऱ्याच दिवसापासून मेहंदी काढलेलं नाही त्यामुळे थोडंसं मेहंदी तुम्हाला वाट कळेलच फरक त्यातला तर बघा तुम्हाला कशी आवडते का काही मेहंदी तर मला ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि उद्याचं आजचा जो गोदा काठचा व्हिडिओ आहे तो मी उद्या लवकरात लवकर अपलोड करेन जर शक्य असल्यास तो तुम्हाला मी तिथले जे वेगवेगळे स्टॉल्स असतात तिथे खूप सारं मटेरियल विकण्यासाठी असतं म्हणजे फूड स्टॉल एका बाजूला असतात परत जे काही कपडे वगैरे असतात त्याचे स्टॉल एका बाजूला असतात परत घरातील काही दुसरे सामान असतील तर त्याचे पण स्टॉल एका बाजूला असतात तर असे प्रत्येक याचं मी व्हिडिओ जे आहे तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल ज्या एका एका स्टॉलवरती जाऊन आणि तिथले जे काही प्रोडक्ट्स आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि शक्य असल्यास तुम्ही तिथं येऊन जर कोपरगाव तालुक्यातील असाल किंवा नाशिक जिल्ह्यातील असाल किंवा येवला वगैरे इकडचे जर असाल तुम्ही तर तुम्ही येऊनही बघू शकता वैजापूरचे असाल तरी हे खूप छान आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही नक्की येऊन भेट द्या आणि एकदा आल्यानंतर स्टॉलवरती तर जरूर या माझं जे कोथिंबीरच्या तिखटभाजी असतात त्याचं आणि कुळज्याची जिलेबी आहे त्याचं स्टॉल आहे आणि माझ्या काकूचे पण स्टॉल आहे तिकडे पण पावभाजी आणखी भजे वगैरे ते त्यांनी पण ठेवलेलं आहे तर तुम्हाला फूड स्टॉलमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेलच दोन तीन नंबरलाच आमचा स्टॉल आहे तर आले तर जरूर भेट द्या माझ्यापर्यंत पण या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत मेहंदी जर ठीक वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा